स्वच्छ शहर योजनेत पहिल्या 10 शहरात नामांकन मिळवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी जागोजागी स्वच्छ सर्वेक्षणाचे पोस्टर लावल्याचं नजरेस पडत आहे. मात्र नाशिक रोड परिसरात स्वच्छ सर्वेक्षणाची लावण्यात आलेली पोस्टर्सच परिसरात अस्वच्छतेचं कारण बनत असल्याचं आढळून आलंय. महापालिकेच्या उत्साही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निकृष्ट दर्जाची पत्रके नाशिक रोड परिसरात लावली असता अवघ्या 12 तासात ती गळून पडल्यामुळे मनपाच्या स्वच्छ सर्वेक्षणाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नाशिकला स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर त्या दृष्टीनं आता शहराला योग्य त्या पद्धतीनं समोर दाखवणं, त्याचं चित्र उभं करणं तितकंच गरजेचं आहे. मग त्यात स्वच्छतेचा प्रश्नही अधिक मोठा आहे. त्या दृष्टीनं नाशिक महापालिकेद्वारे कामं केली जात आहेत. त्यात नाशिक महापालिकेचे कर्मचारीही म्हणावं तशी कामंही करतात. पण ही कामं नेमकी मनापासून करायची की करायची म्हणून तेवढ्यापुरतं तेवढं दाखवायचं आणि बाकीचं मागेच विसरून जायचं असंच या प्रकारावरून दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेनं या कर्मचाऱ्यांना कामं करण्याची कामं करताना नीट करण्याच्या सूचना करायला हव्यात. कारण ती कामं व्यवस्थित झाली आणि टिकली तरच उपयोग आहे. मात्र ती कामच जर अडचण ठरू लागली तर त्या कामांचा उपयोग काय, हा प्रश्न गंभीर आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.